हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू टुडे वी आर गोइंग टू सॉल्व सम ऑर्गेनिक क्वेशन सी फर्स्ट क्वेश्चन मॅच लिस्ट ऑफ वन विथ लिस्ट अ सेकंड हिअर वन साइड घ्यू लिस्ट ऑफ वन अँड सेकंड साइड घ्यू लिस्ट अ सेकंड अँड हिअर ग्यू मॅचिंग द पेअर बघा एका साइडला दिलेले आहे लिस्ट वन की त्यामध्ये दिलेले आहेत चार रिॲक्शन दुसऱ्या साईडला दिलेल्या आहे लिस्ट सेकंड त्या लिस्टमध्ये दिलेले आहेत ह्या रिॲक्शनची नेम्स मग ह्या रिॲक्शनवरून ती रिॲक्शन कोणती असेल हे आपल्याला मॅच करायचं आहे सी फर्स्ट लिस्ट फर्स्ट बेन्झिन इज रिएक्ट विथ कार्बन मोनो एंड अँड एसीएन इन प्रजेन्स ऑफ अनहायड्रस थ्री ऑर एल देन सेकंड मिथिल किटोन इज रिएक्ट विथ सोडियम हायपोहालाइड थर्ड अल्कोहोल प्लस एसिड इन प्रोजन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एस्टोसोफोर फोर्थ एसिड इन प्रोजन्स ऑफ एक्स टू रेड फॉस्फरस अँड वॉटर यासाठी रिॲक्शन दिलेले आहेत की त्या रिॲक्शनचे नेम्स आपल्याला फाइंड आउट करायचे सेफ फर्स्ट रिॲक्शन बेन्झिन इज रिएक्ट विथ कार्बन मोनोऑक्साइड अँड एल इन प्रेजेन्स ऑफ अनहायड्रस एल एल थ्री धिस रिॲक्शन इट इज कॉल्ड एज गटरमन कोच रिॲक्शन ज्यावेळी बेन्झिन कार्बन मोनोऑक्साइड अँड एसीएल बरोबर रिॲक्शन करेल त्यावेळी त्यापासून तयार होणार आहे बेन्झाल डिहाइड इथं तयार झाला बेन्झाल डिहाड अँड दिस रिॲक्शन इट इज कॉल्ड एज गटरमन कोच रिॲक्शन ह्या रिॲक्शनला म्हणायचं गटरमन कोच रिॲक्शन की त्या रिएक्शन मध्ये तयार होतोय बेन्झाल डिहाड

अल्कोहोल इज रिएक्ट विथ ऍसिड इन प्रेजन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एस टू सोफर दिस रिॲक्शन इट इज कॉल्ड एज इस्टरीफिकेशन रिॲक्शन बिकॉज ज्यावेळी अल्कोहोल कंबाईन होतो त्यावेळी त्यामधला वॉटर मोलिक्युल रिमूव्ह होऊन सपोज दिस रिमूव्ह वॉटर मॉलिक्युल त्यामधला वॉटर मॉलिक्युल रिमूव्ह होऊन त्यामध्ये तयार होतो आर सी सीएस टू ओ सीओ आर दॅट इज हिअर फॉर्मेशन ऑफ इस्टर दिस रिॲक्शन इट इज कॉल्ड एज इस्टरिफिकेशन रिॲक्शन And fourth, this acid is react with S2 in presence of red phosphorus and water. This acid it is converted into alpha halo acid. This acid in presence of X2 and red phosphorus. This acid it is converted into alpha halo acid and this reaction it is called as Hale Holder jeneski reaction. are the reactions and reaction chi name option. पहिला आहे बेन्स बेन्सीन पासून फॉर्मल डिहाड तयार होतोय इट इज अ गटरमन कोच रिॲक्शन दॅट इज दिस फर्स्ट इज मॅच विथ सेकंड पेयर देन सेकंड मिथिल किटोन इज रिएक्ट विथ सोडियम हायपोआडाइड इट फॉर्म फॉर्म रिएक्शन इट मॅच विथ थर्ड पेयर देन थर्ड एसिड प्लस अल्कोहोल प्लस एसिड टू गिव्ह इस्टर इट गिव्ह फोर्थ अँड acid in presence of h 2 it form halo acid to give halo genus key reaction it give match first in this first is second third fourth and one C option see fourth, no fourth number option here give a second b third c fourth and d one this is our answer of this reaction then see second reaction the intermediate compound x in the following reaction is द इंटरमिजिएट कंपौंडस एक्स इन द फॉलोइंग रिॲक्शन खाली एक रिएक्शन दिल्या त्या रिएक्शन मध्ये इंटरमिजिएट जो तयार होतोय तो इंटरमिजिएट आपल्याला फाइंड आउट आहे तर रिॲक्शन बघा दिस टोलिन इज रिएक्ट विथ क्रोमिल क्लोराइड इन प्रेजन्स ऑफ सीएस टू टू फॉर्म हिअर एक्स अँड दिस एक्स इंटरमिजिएट इथ हायड्रोलेसिस टू फॉर्म अल्ड टोलिन ज्यावेळी क्रोमिल क्लोराइड बरोबर रिॲक्शन करेल त्यावेळी इथं एक्स तयार होणार आहे हा एक्स म्हणजे काय हे आपल्याला फाइंड आउट करायचं बघा रिॲक्शन हा आहे टोलिन दिस टोलिन इज रिएक्ट विथ क्रोमिल क्लोराइड दिस टोलिन इज रिएक्ट विथ क्रोमिल क्लोराइड इन प्रेजेंस ऑफ कार्बन डायऑक्साइड कार्बन डायसल्फाईड एज अ सॉल्वन हिअर गिव्ह this carbon hydrogen then here form ocr 2 and ocr 2 here form this chromium complex this form chromium complex म्हणजे ज्यावेळी टोलिनची रिॲक्शन क्रोमिल क्लोराईड बरोबर होईल त्यावेळी त्यामध्ये तयार होणार आहे क्रोमियम कॉम्प्लेक्स त्या क्रोमियम कॉम्प्लेक्स मध्ये कार्बनला अटॅच होणार आहेत दोन ओ सीआरएच सीएल टू चे ग्रुप रिॲक्शन फर्स्ट ऑप्शन सी दिस बेन्सिन सी एच अँड हिअर राईट ओ सीआरओ एच एल टू टॉयस म्हणजे झाला हा ओ सी एल टू ट्वाइस म्हणजे ह्या रिॲक्शन मध्ये जो इंटरमिजिएट तयार होणार आहे तो इंटरमिजिएट असणार आहे धिस इट इज क्रोमियम कॉम्प्लेक्स धिस क्रोमियम कॉम्प्लेक्स आफ्टर हायड्रोलेसिस टू फॉर्मेशन ऑफ धीस हल्डे ज्यावेळी हा क्रोमियम कॉम्प्लेक्सचा हायड्रोलेसिस होईल त्यावेळी हा बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्यापासून तयार होणार आहे हल्डे देन सी नेक्स्ट क्वेश्चन सी थर्ड क्वेश्चन करेक्ट स्ट्रक्चर ऑफ टू सिक्स डायमेथील डिक फोर इयन इज ह्यामध्ये आपल्याला विचारलं की टू सिक्स डायमेथील डी फोर ईएन इचं करेक्ट स्ट्रक्चर बॉन्ड लाईन फॉर्म्युला काय असेल खाली चार बॉन्ड लाईन फॉर्म्युले दिलेत स्ट्रक्चर दिलेत की त्या स्ट्रक्चरमधून आपल्याला हे स्ट्रक्चर फाइंड आउट करायचं बघा काय काय दिले ह्यामध्ये टू सिक्स डायमेथील म्हणजे दोन नंबरच्या आणि सहा नंबरच्या कार्बनला अटॅच असणार आहे सीएच थ्री ग्रुप देन डेन डी किन दॅट इज हिअर टेन कार्बन रिंग सॉरी टेन कार्बन चेन त्या टेन कार्बन चेन मध्ये फोर नंबरच्या कार्बनला अटॅच आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बन म्हणजे चार नंबरच्या कार्बनला असणार आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बन दोन आणि सहा नंबरच्या कार्बन कार्बन मध्ये असणार आहे एच थ्री ही पूर्ण जी रिंग असणार आहे पूर्ण जी चेन असणार आहे ती असणार आहे दहा कार्बनची रिंग सी फर्स्ट से वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एन टेन दहा कार्बन आहेत यामध्ये त्यानंतर सेकंड कंडिशन बघा आपली काय आहे दोन आणि सहा नंबरच्या कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच आहे हा झाला एक दोन दोन नंबरला आहे मिथिल देन फोर देईव्ह सिक्स सिक्स नंबरला आहे अनादर मिथिल सेव्हन एट नाईन अँड टेन म्हणजे पहिल्या स्ट्रक्चरमध्ये दोन आणि सहा नंबरला आहे मिथिल ग्रुप अटॅच देन सेकंड फोर कार्बनला आहे इयनी दॅट इज फोर कार्बनला अटॅच असणार आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बन फोर ह्यामध्ये आहे फोर नंबरला कार्बन डबल वन कार्बन म्हणजे ह्या दोन टू सिक्स डॅम येथील डीकेन फोर ई आणि इचं बॉन्डलाइन स्ट्रक्चर असणार आहे फर्स्ट हा झाला लाइन स्ट्रक्चर बघा आपण जे मागच्या सेक्शन सेक्शनमध्ये क्वेश्चन सॉल्व केले त्या क्वेश्चन मध्ये सुद्धा एक कंपाऊंड दिला होता स्ट्रक्चर दिला होता आणि त्याचा आपल्याला लाइन फॉर्म्युला फाइंड आउट करायचा होता म्हणजे ह्या टाईपचा पण क्वेश्चन रिपीट झालेला आहे देन सी नेक्स्ट क्वेश्चन सी एच थ्री सी एच टू सी ओ ओ मायनस एन ए प्लस दॅट इज सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड दिस इज ए सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड अँड दि सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड इज रिएक्ट विथ एन ओ एच प्लस क्वेश्चन मार्क टू गिव्ह हिअर एच थ्री सी एच थ्री प्लस एन ए टू सी ओ थ्री बघा ह्या रिॲक्शन मध्ये काय विचारलंय सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड ज्यावेळी रिॲक्शन करेल त्या रिॲक्शन मधली कंडिशन विचारल्या किंवा त्या रिॲक्शन मधला हा CH3, CH3, जो कॅटलिस्ट असेल किंवा हा जो रिएक्टन असेल हा विचारलाय की ह्यामध्ये एक दिलाय सोडियम हायड्रोक्साईड दुसरा असा कोणता रिएजंट असणार आहे की त्या त्या तो यूज केल्यानंतर सोडियम सॉल्टचं कन्व्हर्जन हे हायड्रोकार्बनमध्ये होणार आहे दिस रिॲक्शन बघा प्रोडक्ट मध्ये काय तयार झालाय एच थ्री एच थ्री म्हणजे हा कंपाऊंड तयार झालाय आणि हा तयार झालाय ए टू सीओ थ्री दिस रिॲक्शन इट इज कॉल्ड डी डिकार्बॉक्झिलेशन रिएक्शन This reaction it is called as decarboxylation reaction. In decarboxylation reaction, the sodium salt of acid is react with soda lime. This sodium salt of acid is react with soda lime to give hydrocarbon containing less number of carbon atom. Less number of carbon atom than this acid. Then here, what is meant by soda lime mixture? This soda lime means it is a mixture of sodium hydroxide and calcium oxide. This soda lime, it is a mixture of sodium hydroxide and calcium oxide. Then, this acid, it reacts with soda lime to give hydrocarbon plus Na2CO3. This reaction, it is called as decarboxylation reaction. Then here, then, here see options. First, I have B2A6. 6 red phosphorus. थर्ड कॅल्शियम ऑक्साइड अँड फोर्थ आहे डी बायल हायड्रोजन देन करेक्ट ऑप्शन ऑफ दिस रिॲक्शन इट इज ए थर्ड कॅल्शियम ऑक्साइड या रिएक्शन मधला डी कार्बोहॉक्झिलेशन मधला जो मिसिंग असणार आहे तो असणार आहे कॅल्शियम ऑक्साइड तर बघा जर सोडालाईमच्या ऐवजी बी टू एसिक्स असेल डायबोरेन जर असेल तर ऍसिडचं कन्वर्जन हे अल्कोहोलमध्ये होतं जर तोच रिएजंट जर रेड फॉस्फरस असेल तर त्या अॅसिडचं कन्वर्जन हे हॅलो ऍसिड मध्ये होणार आहे आणि जर डीबाईल हायड्रोजन असेल तर अॅसिडचं कन्वर्जन हे अगेन अल्कोहोलमध्ये होणार आहे हिअर कॅल्शियम ऑक्साइड इट इज ए करेक्ट देन सी नेक्स्ट क्वेश्चन द प्रोडक्ट ऑफ फॉर्म इन द फॉलोइंग रिॲक्शन इज द प्रोडक्ट ऑफ फॉर्म इन द फॉलोविंग रिॲक्शन इज खाली एक रिॲक्शन दिला तर रिॲक्शन मधून कोणता प्रोडक्ट तयार होणार आहे हे आपल्याला विचार तर रिॲक्शन बघा सायक्लो काय काय अटॅच आहे सी एच टू सीओ एच थ्री आणि हिता आहे सी एच थ्री धीस रिएजन्ट धिस कंपाऊंड इज रिएक्ट विथ एन ए बी एच फोर इन प्रेजन्स ऑफ इथेल अल्कोहोल टू गिव्ह विच प्रोडक्ट बी एच फोर वी नो दॅट एन ए बी एच फोर इट इज ए रिड्युसिंग एजंट

हा जो एनएबीएच फोर आहे तो आहे रिड्युसिंग एजंट की तो एनएबीएच फोर हा अल्डहेड अँड किटोनचं कन्वर्जन अल्डहॅड अँड किटोनचं रिडक्शन हे अल्कोहोलमध्ये करतोय हिअर इथं अजून काय दिलंय बघा सीओ ओ एच थ्री हा आहे ईस्टर दिस एच फोर इज नॉट रिड्यूस इस्टर एन एबीएच फोर हा इस्टर रिड्यूस करत नाही म्हणजे ह्या इस्टर वरती एन एबीएच फोर चा इफेक्ट होत नाही दिस एन एच फोर इट रिड्यूस ओनली अल्ड हॅड अँड किटोन इन दिस कंपाऊंड हिअर गिव्ह कीटोन वी नो दॅट आफ्टर रिडक्शन ऑफ दिस कीटोन इट गिव्ह सेकंडरी अल्कोहोल ज्यावेळी कीटोनचं रिडक्शन होईल त्यावेळी त्या किटोन पासून नेहमी सेकंडरी अल्कोहोल तयार होतो देन सी हियर म्हणजे इथं आपला प्रोडक्ट असणार आहे हा जो किटोन आहे त्या किटोनचं कन्वर्जन होणार आहे ओनली अल्कोहोलमध्ये दिस इस्टर अँड सी एच थ्री ग्रुप रिमेन्स ऍज इट इज म्हणजे इथं तयार होईल आपला हा असेल ओ एच सी 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 एच एच टू ओ ओ थ्री दिन्स एज इट इज अँड सी एच थ्री ग्रुप इज ऑल्सो रिमेन्स एज इट इज इथं तयार झालेला आहे फक्त किटोनच्या ऐवजी ओ एच बघा ऑप्शन बघा फर्स्ट आहे ओ एच तयार झालाय पण ह्यामध्ये इस्टरचं पण रिडक्शन केलंय म्हणजे इट इज ए नॉट एच इथं झालेला आहे इस्टरचा अल्कोहोल इट इज अल्कोहोलसो नॉट देन थर्ड ह्यामध्ये बोथ बोथ किटोन आणि इस्टरचं रिडक्शन केले म्हणजे हा पण नसणार आहे फोर्थ नंबरचा ऑप्शन आहे किटोनचं कन्वर्जन झालंय ओएच मध्ये हा इस्टर ग्रुप आहे तसं राहिलाय हे झालं आपल्या क्वेश्चनचं अँसर की एन एच फोरने फक्त हा कीटोनचं रिडक्शन ओएच मध्ये केलं हे झालं रिड्युसिंग एजंट किंवा याला म्हणायचं रिड्युसिंग नेचर ऑफ दिस एन एच फोर नेक्स्ट क्वेश्चन द रिएजंट इन आर इन द गिव्हन सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन इज द रिएजंट आर इन द गिवन सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन इज इथं बघा जे क्वेश्चन विचारले ते सिमिलर टाईपचे क्वेश्चन आहेत एकतर प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे बॉन्डलाइन स्ट्रक्चर असेल किंवा रिएजन मधला एखादा मिसिंग रिएजन किंवा इंटरमिजिएट फाइंड करायचं आहे म्हणजे ह्यामध्ये जे क्वेश्चन आहे ते सेम टाईपचे क्वेश्चन आहे तर ह्यामध्ये रिॲक्शन काय दिला बघा ट्रायब्रोमो एनिलिन इज रिएक्ट विथ ओ टू एन एच सी एल इन प्रेजेन्स ऑफ झिरो टू फायव्ह डिग्री सेल्सिअस टेम्परेचर टू गिव्ह बेन्झिएन डायझोनियम क्लोराइड इट गिव्ह ट्रायब्रोमो बेन्झिन डायझोनियम क्लोराईड this diazonium chloride is react with reagent r is react with reagent r to give here tribromobenzene then here find out this r reagent javah aniline nano to an acylverbal reaction correlative taronari benzene diazonium chloride this reaction it is called as diazotization reaction ज्यावेळी हा डायझोनियम क्लोराईड ह्या आर रिएन बरोबर रिॲक्शन करेल त्यावेळी तयार होणार आहे ह्यामध्ये ट्रायब्रोमोबेन्सिन म्हणजे इथून हा एन टू अँड सी एल मानस रिमूव्ह होणार आहे मग असा कोणता रिएजंट असेल की त्यापासून इथे फक्त हायड्रोकार्बन तयार होईल तर ऑप्शन बघा पहिला आहे एच टू ओ सेकंड आहे सी एच थ्री सी एच टू ओ एच थर्ड आहे एच आय अँड फोर्थ आहे सीयू सी एन ऑर केसीएन तर ह्या रिएक्शन मध्ये हा यन टू ज्यावेळी रिमूव्ह होईल त्यावेळी इथं तयार होणार आहे हायड्रोजन जा म्हणजे हा तयार झाला अरिन हा हा असणार आहे अरिन जर समजा आपण वॉटर युज केला हा जर आर वॉटर यूज केला तर ह्या वॉटर मधला एच ग्रुप हा यन टू च्या ऐवजी ऍड होणार आहे म्हणजे हा ऑप्शन असला आपला नसणार आहे देन सेकंड आहे एच थ्री सीएच टू ओ एच सी एच थ्री सीएच टू ओ एच इट इज ए माइल्ड रिड्युसिंग एजंट दिस इज ए माइल्ड रिड्युसिंग एजंट this mild reducing एजंट इज add हायड्रोजन इज add हायड्रोजन टू this नायट्रोजन कार्बन हा जो माइल्ड रिड्यूसिंग एजंट आहे जो आपण इथेनॉल म्हणतो तो इथेनॉल त्यामधला हायड्रोजन ऍड ह्या ह्या कार्बनला ऍड करतो त्यापासून तयार होतो ऑरिल म्हणजे ह्या क्वेश्चनचा अन्सर असणार आहे इथील अल्कोहोल थर्ड बघा आहे जर हायड्रोजन आयोडाइड हा जर आर असेल हायड्रोजन आयोडाइड जर आर असेल तर ह्यामध्ये तयार होतो आयोडो कंपा आणि तो जर सीयूसीएन और केसियन असेल तर ह्याच्या ऐवजी एन टू च्या ऐवजी ऍड होतो इथं सीएन ग्रुप सायनाइड ग्रुप दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सॅन्डमियर रिॲक्शन ह्या रिॲक्शनला म्हणायचं सॅनमर रिॲक्शन की डायझोटायजेशनचं ज्यावेळी ह्या रिएजन बरोबर रिॲक्शन होईल त्यावेळी तिथं जो प्रोडक्ट तयार होईल तो प्रोडक्ट असणार आहे सॅन्डमियर रिॲक्शनचा मग ह्या रिॲक्शनमध्ये आपला रिएजेंट असणार आहे इथिल अल्कोहोल की हा इथिल अल्कोहोल है मायल रिड्यूसिंग एजेंट तो त्यामधला हाइड्रोजन हा बेंझिनला ऍड करणार आहे आणि त्यापासून तयार होणार आहे हा अरिक किंवा ट्राय ब्रोमो बेंझिन देन नेक्स्ट क्वेश्चन सी हियर नेक्स्ट क्वेश्चन व्हाट इज द आईयूपीएसी नेम ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड फॉर्म इन द फॉलोइंग केमिकल रिएक्शन क्वेश्चन बघा काय विचारलाय व्हॉट इज द आयुपीएससी नेम ऑफ ऑर्गेनिक कंपाऊंड फॉर्म इन द फॉलोविंग केमिकल रिॲक्शन खाली दिलेल्या केमिकल रिॲक्शन मधून जो प्रोडक्ट तयार होणार आहे त्या प्रोडक्टचं आयुपीएससी नेम काय असेल असा क्वेश्चन इथं विचारलाय म्हणजे इथं आपल्याला अगोदर प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे प्रोडक्ट काढायचा त्यानंतर त्या प्रोडक्टचं आयुपीएससी नेम तयार करायचं आहे बघा क्वेश्चन एसी टोन दॅट इज कीटोन

आपण एका सेक्शनमध्ये बघितलं होतं बघा ज्यावेळी किटोन हा ग्रिग्ना रियोजन बरोबर कंबाईन होईल रिॲक्शन करेल त्यावेळी त्यापासून नेहमी तयार होतो टर्शरी अल्कोहोल जिथं तयार होणारा आपला प्रोडक्ट असणार आहे टर्शरी अल्कोहोल ते रिॲक्शन करूया आपण असिटोन सी एच थ्री सीओ सी एच थ्री धीस एसिटोन इज रिएक्ट विथ सी टू एच फाईव्ह जी बी आर इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इन प्रेजन्स ऑफ ड्राय इथर देन हिअर दिस कार्बन इन मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड इज ऍड इन टू कार्बोनिल कार्बन रिग्ना रियोजन मधला कार्बन हा ऍड होईल कार्बोनिल कार्बनला अँड दिस जी बी आर इज ऍड इन टू कार्बोनिल ऑक्सिजन देन हिअर फॉर्मेशन ऑफ सी एच थ्री सी ओ वर त्या आला एम जी बी आर देन सी एच थ्री हा सी टू एच फाईव्ह ऍड होईल ह्या कार्बोनिल कार्बनला हा झाला आपला मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स दिस मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स इज अफ्टर हायड्रॉलेसिस टू फॉर्मेशन ऑफ टर्शरी अल्कोहोल सी टर्शरी अल्कोहोल एच थ्री सी सी एच थ्री हा ओ एम जी बॉन ब्रेक होऊन इथं तयार होईल ओ एच अँड हा आपण सी टू एच फाईव्ह लिहूया एच थ्री सी एच टू एच थ्री हा असेल आपला प्रोडक्ट मग हा जो इथं प्रोडक्ट तयार झाला आहे त्या प्रोडक्टचा आपल्याला आयुपीएससी नेम तयार करायचं आहे बघा आयुपीएससी नेम फर्स्ट कंडिशन काय आहे की सिलेक्ट कंटिन्यू लॉन्गेस्ट चेन चेन बघा इथं आहे वन टू थ्री कार्बन आणि हा असणार आहे वन टू थ्री फोर किंवा वन टू थ्री फोर जे ह्यामध्ये आपण सिलेक्ट करणार आहे की ज्या चेनमध्ये ज्या कार्बन मध्ये ज्या चेनमध्ये चार कार्बन येतील असे चेन आपण सिलेक्ट करूया बघा ही चेन आपण सिलेक्ट करूया की ज्या चेन मध्ये आहेत चार कार्बन देन सेकंड कंडिशन नंबरिंग ऑफ दिस हायड्रोकार्बन चेन ह्या चेनला आपल्याला नंबर द्यायचा आहे नंबर देताना अशा साइटन नंबर द्यायचा की ज्या साइटनं फंक्शनल ग्रुप किंवा सबस्टुट्युअन जवळ असेल दिस कार्बन इट गिव्ज लोअर लोकल नंबर व्हेन इज अटॅच सबस्ट्युट्युय ऑर फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप किंवा सबस्टिट्युएंट अटॅच असेल त्या कार्बनचा नंबर आला पाहिजे आहे लोअर लोकन नंबर अकॉर्डिंग टू लोकन रूल तर नंबरिंग बघा आपण कसे देणार आहोत जर समजा इकडून नंबरिंग दिले तर हा आहे वन टू थ्री अँड फोर आणि हेच नंबर जर इकडून दिले तर वन टू थ्री फोर ह्या कार्बन लाटॅच आहे एक ओ ग्रुप अँड एक सी एच थ्री म्हणजे एक फंक्शनल ग्रुप अँड सबस्ट्युट ह्या कार्बन ला अटॅच आहे ह्यामध्ये नंबर देताना ह्या कार्बनचा जो नंबर असणार आहे तो आला पाहिजे लोअर नंबर जर इकडून नंबर दिले तर तो येतोय ये ये तीन नंबरला आणि जर इकडून नंबर दिले तर तो येतोय ये ये दोन नंबरला म्हणजे आपण नंबरिंग देताना ह्या साइडनं नंबर, नंबर देणार तर बघा वन टू थ्री अँड फोर आता ह्यामध्ये चार कार्बन आहेत म्हणजे हा पेरेंट अल्केन आहे ब्युटेन पेरेंट अल्केन आहे हा ब्युटेन त्या ब्युटेनमध्ये त्या ब्युटेनमध्ये दोन नंबरच्या कार्बनला आहे ओ एच ग्रुप आणि त्याच कार्बनला लावट्याच्या आहे मिथिल ग्रुप देन नेम टू मिथिल दोन नंबरच्या कार्बनला लावट्याच्या आहे मिथिल म्हणून त्या कार्बनचा नंबर लिहिला टू मिथिल देन आपला पॅरंट अल्केन आहे ब्युटेन त्या ब्युटेनच्या चेनला दोन नंबरला अटॅच आहे एच म्हणून इथं लिहिला टू ओयल ओयल मीन्स अल्कोहोलचा सपिक्स यूज केला आपण ओएल आणि दोन नंबरच्या कार्बनला ओएल अटॅच आहे एच अटॅच आहे म्हणून इथं लिहिला दोन नंबरचा कार्बन लोकल नंबर त्याचा आणि ओयल म्हणजे ह्या कंपाऊंडचं या प्रोडक्टचं नाव झालं टू मिथिल ब्युटेन टू ओयल दिस इज ए टू मिथिल ब्युटेन टू ओयल ह्या रिॲक्शन मध्ये जो आपला प्रोडक्ट तयार होणार आहे त्या प्रोडक्टचं नाव असेल टू मिथिल ब्युटेन टू ओएल फाइंड आउट दिस ऑप्शन सी फोर्थ नंबर ऑप्शन टू मिथिल ब्युटेन टू ओएल दिस इज ए अवर अँसर हे झाले केमिस्ट्री केमिस्ट्रीमधले काही क्वेश्चन की क्वेश्चन अतिशय इझी आहेत आपण इझिली सॉल्व करू शकतो हे बघितलं आपण नीट एक्झाम दोन हजार एकवीस मध्ये झालेले काही ऑर्गेनिकचे क्वेश्चन्स